आणि बातमी येते आंदोलनासंदर्भातली. मातोश्री बाहेर आता मुस्लिम समाजाने आंदोलन केलंय. वक्फ बोर्डासंदर्भात उद्धव ठाकरे हे का बोलत नाहीयेत असा प्रश्न विचारलाय आणि हे आंदोलन करण्यात आलंय. मुंबईतली ही अपडेट येते. मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मुस्लिम समाजाने आंदोलन केलं. आंदोलन कर रहे जैसे की आपको मालूम है वक्फ बोर्ड अमेंडमेंट का जो बिल आया था पूरे महाराष्ट्र के मुस्लिम समाजों ने दिलों से वोट दिया. उद्धव भाला साहब ठाकरे साहब को दिल से वोट किया. लोगों ने कुछ नहीं देखा, तन मन धन से जी जान लगा दी. लेकिन जब हमारे खिलाफ में बात हो रही थी तो उनके सांसद नौ के नौ उठकर सदन में से चले गए. क्या हमारा ऐसा इस्तेमाल किया जाएगा? क्या हमारे साथ में यही अन्याय किया जाएगा? क्या आपको सिर्फ हमारा वोट चाहिए? जब बोलने की बारी आती है आप लोग क्यों भाग जाते? इससे यह बात मालूम पड़ गया कि इनको सिर्फ और सिर्फ हमारा वोट चाहिए, बाकी इनको हमारे काम, हमारे एजुकेशन, मुस्लिम माइनॉरिटी की इनको काम करने की 1% इच्छा नहीं है. अरे भाग गए भाई, भाग गए, भाग गए, भाग गए भाई, भाग गए, भाग गए. क्या क्या कुछ मांगे? ठेकेदार क्यों मर रहे? नक्कीच आपण पाहिलं तर पोलीस मोठ्या संख्येमध्ये बंदोबस्तासाठी तयार झाले आहेत. मोठ्या तणावाचं वातावरण सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर काय सांगाल, कुठून हे लोक आलेत, कशामुळे? आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले. सर कशामुळे हे लोक आले, कुठून आले? तुम्हाला तिथे सांगते, एका साईडला थांबा जरा. नक्कीच आपण पाहिलं तर पोलीस या ठिकाणी, पोलीस यंत्रणांचा कुठेतरी फेल झाला, त्यांना माहिती नव्हतं. या ठिकाणी मोठा गोंधळाचं वातावरण आहे, तणावाचं वातावरण. आपण पाहिलं तर एकंदरीत शिवसैनिक देखील या ठिकाणी ठाकरे गटाने दाखल झाले. सर काय सांगाल, कशामुळे हे सर्व? आम्हाला काही माहित नाही. आम्ही इथे आल्यानंतर जर ते शिवसेनेच्या विरोधात, उद्धव साहेबांच्या विरोधात बोलतात तर आम्ही सहन करणार नाही. मातोश्री बाहेर थेट आंदोलन करत आहे, काय कारण आहे? हे आहे ना, सगळे दलाल आहे बीजेपीचे, तुम्ही समजून घ्या. आवामनी, पूर्ण आवामनी कोणाला मतदान केलेलं आहे? उद्धव साहेबांना. आता हे खाली येणार ते दलाल लोक आहेत, हे एजंट लोक आहेत. हे लोक येऊन खाली येणार आपलं, तुमचं तुमच्या माध्यमातून खाली प्रसिद्ध व्हायचंय. हे काय स्वतः त्या आवामसाठी काहीच केलेलं नाही आहे. हे बीजेपी भडवे आहेत. त्यांचा असा आरोप आहे की मुस्लिम समाज उद्धव साहेबांना मदत केला, मतं दिला, मात्र ते लोकसभेमध्ये ते काय बोललं त्यांच्या खासदारांनी बोललं. इथे पण सगळ्याचे तुम्ही बघताय, सगळे मुस्लिम आवामच आहेत. हे सगळे दलाल लोक आहे समोर. तर मातोश्री बाहेर हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि मुस्लिम समाजाने आंदोलन केलेलं आहे. त्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील तिकडे जमले आहेत. वक्फ बोर्डासंदर्भात विषय येतो तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे खासदार का बोलत नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला आणि मातोश्री बाहेर मुस्लिम समाजाने हे आंदोलन केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.